नमस्कार, मी विश्वास उडगे. आजच्या विश्वासमत कार्यक्रमामध्ये आपण या देशातल्या काही घटनात्मक पदांविषयी चर्चा करणार आहोत. घटनात्मक पद अनेक आहेत, पण सध्या चर्चेचा विषय झालेले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सुप्रसिद्ध ॲडव्होकेट, पण आता ते सभापती जगदीप धनखड आहेत. या दोघांच्या कालखंडामध्ये अत्यंत वादग्रस्त विवादग्रस्त असं त्यांचं वर्तन संसदेच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आपण सगळेजण बघतोत. पण घटनात्मक पदांवरून त्यांनी सभागृह सांभाळायचं असतं हे त्यांचं संविधानाने दिलेलं कर्तव्य आहे, किंबहुना ते कायदेशीर बाब आहे. संविधानिक पद किती संवेदनशील असतात आणि अत्यंत जबाबदारीने ते हँडल करायचे असतात याच्यावरती संसदेचे नियम आहेत, कायद्याची पुस्तकं आहेत, पण काही नीती नियम पण आहेत. सध्या असं दिसतंय की आपल्या संसदेमध्ये लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, त्या ठिकाणी सभासदांवरती जी काही एक प्रकारची दादागिरी घटनात्मक पदांवरती बसून या व्यक्ती करतायत, तेव्हा प्रश्न पडतो की दादागिरी हा शब्द यासाठी वापरला की अनेक पद्धतीने ते सभा एक हाती हँडल करतात. कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे, कोणाला बोलू द्यायचं कोणाला बोलू द्यायचं नाही, किती बोलू द्यायचं आणि कसं बोलू द्यायचं याच्याविषयी सगळा कंट्रोल त्या ठिकाणी होतोय. आणि त्यामध्ये एक जबरदस्त पक्षपात तमाम दुनिया बघते संसद टीव्हीवरून. संसद टीव्ही हा सर्वांनाच खुला आहे, पण तो कॅमेरा जो आहे संसद टीव्हीचा, त्याचा मुख्यतः फोकस हा सत्ताधारी बाक आणि सभापतींवर आहे, तो राज्यसभेत असो किंवा लोकसभेत असो. प्रश्नार्थक जे काही चाललेलं आहे किंवा उद्वेगाचं जे काही चाललेलं आहे याचा झोत मुख्यतः ओम बिर्लांवरती आहे. याचं कारण त्यांनी मागच्या वेळेस जे संसद चालवली, संसदेची सगळी अधिवेशनं ही पक्षपाती पद्धतीने चालवली. अर्थातच राज्यसभेत पण तसंच झालं, पण त्या कालखंडामध्ये 303 एवढी मोठी संख्या असलेली भारतीय जनता पक्ष, त्याची ती दादागिरी होती. आणि त्या ठिकाणी कोणालाच काही बोलू द्यायचं नाही, किंबहुना सगळेच कायदे गेल्या 5 वर्षातले एकही मिनिटाच्या चर्चेविना पास झालेले आहेत, किंबहुना शेवटचे म्हणजे आता 1 जुलैपासून लागू झालेला कायदा जो विशेष करून इंडियन पिनल कोडमध्ये त्याला एक संस्कृत नाव देऊन 3 संहिता ज्या पास केल्या आणि एव्हिडन्स ऍक्ट त्याला एक जी अमेंडमेंट केलेली आहे, असे एकूण 3 कायद्यांची अमेंडमेंट्स आणि पुरावा कायदा ही जे 1 तारखेपासून लागू झाले, या बाबतीत 144 लोक संसदेतून बाहेर काढल्यानंतर ते पास झालेले आहेत. जसे कामगारांचे 44 कायदे रद्द केले आणि 3-4 लेबर कोड निर्माण केले, ते आता लागू होण्याचे दिवस ठरायचे आहे. त्याच पद्धतीने इंडियन पोलिस लागू केले, तेव्हा ओम बिर्ला यांचं वर्तन त्याला दादागिरीचंच वर्तन असं म्हणावं लागेल. ते लोकशाहीला, लोकशाहीच्या परंपरेला साजसं नव्हतंच, कारण कायदा मांडल्यानंतर चर्चा तरी करा ही सामान्य अपेक्षा आहे. त्या सामान्य अपेक्षा पण ओम बिर्लानी पूर्ण केल्या नाहीत आणि जगदीप धनखड यांनी पण पूर्ण केल्या नाहीत. ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली की नव्याने मी वेगळं काय सांगतोय असा प्रश्न काही लोकांना पडेल, पण तुम्ही बघा की अध्यक्ष भारताचे आपले अध्यक्ष आहेत द्रौपदी मुर्मू, यांचं अभिभाषण झालं आणि या अभिभाषणावरती चर्चा करताना सुरुवातीला राहुल गांधींनी
काही एक नीट आणि नेटचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला तरुणांच्या, दोनच मिनिटं मागितले, फक्त 2 मिनिटं द्या बोलायला, नाही दिली ओम बिर्लांनी, नाही दिले. आणि मग अभिभाषणाच्या वेळेस आपण बघितलंय की राहुल गांधींनी त्यांचं पहिलं लीडर ऑफ द अपोजिशन म्हणजे पहिलं भाषण होतं, त्या पहिल्या भाषणामध्ये तमाम भाजपचे आणि एनडीएचे सगळे घटक इतके अस्वस्थ झाले होते, कारण ते भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचा, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसंघाचा एक पॉलिटिकल आउटफिट आहे, मातृसंस्था किंवा पितृसंस्था ही राष्ट्रीय स्वयंसंघ आहे, त्यांचा अजेंडाच इतक्या सिस्टमॅटिकली आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने आपले मुद्दे मांडत की कसं भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा बेगडी अजेंडा चालवून या देशामध्ये नफरत फैलावली आहे, हिंसा फैलावली आहे. त्याची अनंत उदाहरणं त्यांनी, हाथरस, मणिपूर, अनेक अनेक उदाहरणं दिली. आणि ती ज्या पद्धतीने दिली त्यातून प्रश्न सरळ सरळ निर्माण झाला की भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नव्हे, राष्ट्रीय स्वयंसंघ म्हणजे हिंदुत्व नव्हे, इतक्या स्पष्टपणे त्यांनी आक्रमकपणे जे सांगितलं, त्या ठिकाणी जिव्हारी लागणारे जे प्रश्न होते, कारण तो त्यांचा कॉम्युनल अजेंडा, जातीवादी आणि धार्मिक अजेंडा भारतीय जनता पक्षाचा, हाच त्यांनी उद्ध्वस्त केला. आणि ते उद्ध्वस्त करत असण्याच्या एका प्रक्रियेमध्ये जवळजवळ 100 मिनिटाच्या भाषणामध्ये सातत्याने जी अस्वस्थता ती होती, ती स्वतः पंतप्रधानांची होती, त्यांनी एकदा नव्हे दोनदा हस्तक्षेप केला, अमित शहांची होती, त्यांनी तर स्वतःला संरक्षणच मागितलं राहुल गांधींपासून. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये देहबोली जी होती सभापतींची, ते अस्वस्थ होते पण ते रोखू शकत नव्हते राहुल गांधींना. पण त्यांना आणि ट्रेझरी बेंचेसना ज्या पद्धतीने त्यांचं वर्तन होतं लोकांना गप्प करण्याचं, लोक काय बोलतात ह्याच्यावरती कॅमेरा ठेवण्यापेक्षा त्यांच्यावरतीच कॅमेरा होता, आणि म्हणून माईक बंद करणं, कॅमेरा दुसरीकडे वळवणं हे प्रकार ओम बिर्लांनी केलेले आहेत. हे त्यांनी पूर्वी पण केलेलं आहे, पण आता 272 गाठू न शकलेल्या भारतीय जनता पक्षाचे जे फक्त 240 होते आणि एका लीडर ऑफ द अपोजिशन ज्यांना 10 वर्ष सातत्याने टाळणं आणि अवहेलना करणं या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने संपूर्ण व्यवहार केला होता, आता त्यांना लीडर ऑफ द अपोजिशन म्हणून जो एक कॅबिनेट दर्जा आहे तो त्यांना द्यावा लागला, आणि ते भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच उद्ध्वस्त करतात असं त्यांचं पहिलं भाषण, जे खरं तर ऐतिहासिक असंच म्हणायला लागेल या लोकसभेच्या इतिहासामध्ये. लोकसभेच्या इतिहासामध्ये अनेक विद्वान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांची भाषणं प्रसिद्ध आहेत, अगदी अटल बिहारी वाजपेयी नेहरूंपासून ते इंद्रजित गुप्ता, अटल बिहारी वाजपेयी, अनेक आहेत, मधुलेमाईं सारखं सुप्रसिद्ध नाव आहे, मधु दंडवते सारखी नाव आहेत, किंवा अगदी आपण असं म्हणू की CPM आणि CPI मधले पूर्वीच्या समाजवादी पक्षाने अगदी लोहिया सुद्धा, या सर्वांची भाषणं गाजलेली आहेत, बारिशा नाथपेंची भाषणं गाजलेली आहेत, लोक ऐकत असत. आणि शेवटी शेवटी बघितलं तर आपण सुषमा स्वराज यांची पण भाषणं लोकांनी लक्ष देऊन ऐकलेली आहेत. परंतु आता राहुल गांधीचं भाषण हे संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या एकूण फिलॉसॉफीचं, त्यांनी जे काही विच्छेदन केले त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ संतप्त होतं, आणि स्वतः सभापती अस्वस्थ होते. मुद्दा इथे सभापतींनी निष्पक्षपणे ती चर्चा पण होऊ दिली नाही हे मला सांगायचं आहे. ओम बिर्लांचा निष्पक्षपणा पता, त्यांनी लीडर ऑफ द अपोजिशनला ज्या पद्धतीने झापण्याचा प्रयत्न केला तो सगळीकडे कॅमेरावरती आलेला नाहीये. पण मणिपूरच्या प्रश्नावरती अजून एक काँग्रेसचाच निवडून आलेला माणूस आहे, त्याला 2 मिनिटं बोलायला द्या. मोदींच्या उत्तराच्या भाषणापूर्वी ही विनंती ओम बिर्लांनी नाकारताना जे त्यांचं वर्तन होतं ते अक्षरशः दादागिरीच होत. लोकशाही ते एक्सेप्टेबल नाहीये.
लोकशाहीत निवडून आलेल्या खासदाराला बोलण्याचा जो अधिकार आहे त्या प्लॅटफॉर्मवरून तो दिला पाहिजे. 2-2.5 तास पंतप्रधानांनी खाल्ले, अत्यंत निरर्थक भाषण केलं आणि ते इतके फ्रस्ट्रेटेड आणि उद्ध्वस्त झाले दिसत होते. त्यांच्याकडे नवीन कोणताच मुद्दा नव्हता, ते रटाळ भाषण संपूर्ण देशाला ऐकावं लागलं आणि सगळे कंटाळलेले होते. पण मणिपूरच्या एका जमातीतून निवडून आलेला, एका विशिष्ट म्हणजे शहरी भागातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदाराला बोलायची संधी मिळाली मोजक्या वेळेत. पण दुसराही एक मुद्दा आहे, रुरल साईडने मणिपूरहून निवडून आलेला, ते ऐकावं असं काँग्रेस पक्षाला वाटलं, पण नाही, ओम बिर्लाने ते होऊ दिलं नाही. आणि त्या ठिकाणी ओम बिर्लानी आरोप काय केला राहुल गांधींवरती, तुम्ही लोकांना उकसवताय वेल ऑफ द हाऊसमध्ये जाण्यासाठी, असं काहीच नव्हतं. वास्तविक मणिपूर आणि किंवा म्हणजे एकूणच पूर्व भारतातले निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या पद्धतीने ते स्वतःहून वेल ऑफ द हाऊसमध्ये आले होते. आणि त्यांच्यावरती झालेला अन्याय 2 मिनिटांसाठी वेळ न दिल्यामुळे ते संतप्त झाले होते. पण लीडर ऑफ द ऑपोजिशनवरती आरोप करण्याचा प्रयत्न सभापतींनी केला आणि भारतीय जनता पक्षाने केला. हा जो त्यांनी निष्पक्ष असलं पाहिजे असं आपल्याला आहे, ह्याचं दर्शन आपण सातत्याने हे पार्लमेंट सुरू झाल्यापासून घेत आहोत. परिस्थिती आता राज्यसभेत बघितली की ज्या घडाघाती भाषणामुळे राहुल गांधींनी संपूर्ण भाजपला आणि एनडीएला अस्वस्थ करून टाकलं आणि संपूर्ण चर्चा भारतामध्ये या संपूर्ण अधिवेशन काय होत असेल तर राहुल गांधींचं नेतृत्व जे उजळून आलेलं आहे त्याच्यावर होते आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा उद्ध्वस्त झालाय याची चर्चा होते. मग ते अग्निवीराचा प्रश्न असो, मणिपूरचा प्रश्न असो, जातीय हिंसांचा, धार्मिक हिंसाचा प्रश्न असो, आर्थिक प्रश्न असो, सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये भाजपची पोलखोल गेल्या 10 वर्षाची नव्हे तर लोकसभेच्या इलेक्शन मधून सुद्धा जो भ्रामक किंवा दिशाहीन प्रचार मोदींनी केला त्याचाही समाचार राहुल गांधींनी त्यांच्या त्या 100 मिनिटांच्या भाषणात घेतला होता. पण हीच गोष्ट संपूर्णपणे आपण जर राज्यसभेत बघितली तर मल्लिकार्जुन खरगे लीडर ऑफ द ऑपोजिशन म्हणून त्यांनी पण भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे, ते तर मॅश्युअर्ड आहेतच, सर्वात ज्येष्ठ आहेत, त्यांच्या एवढा अनुभवी आणि मोजक आणि परफेक्ट बोलणारा माणूस आज तरी नाहीये. आणि त्यामुळे त्यांची ती भूमिका जी आहे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता म्हणून ते अतिशय प्रभावीपणे बजावतात. आणि त्यांनी सांगितलं, त्यांना रोखण्याचा प्रयत्न जगदीप धनखडांनी वारंवार केला, त्यांनी सांगितलं मी इथे आहे ते तुमच्यामुळे नाही, शेजारी त्यांनी सोनिया गांधींकडे बोट दाखवलं, मी त्यांच्यामुळे इथे आहे. आणि त्यामुळे मागच्या वेळेस जगदीप धनखड यांनी अगदी ओम बिर्ला सारखंच काम केलं होतं, राज्यसभेतल्या अनेक लोकांना बाहेर काढलं होतं. पण ओम बिर्ला हे काही न बोलता कृती करत होते. इथे जगदीप धनखड यांनी आम्ही म्हणजे आरएसएस वरती टीका जेव्हा त्यांनी केली, वर्णव्यवस्थेवरती मल्लिकार्जुन टीका केली, भारतीय जनता पक्ष आणि मनुस्मृतीवरती जेव्हा मल्लिकार्जुन खरगेने टीका केली, तेव्हा हे सभापती जे खर तर कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे त्यांनी काय म्हणावं. त्याला असं सांगितलं की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खूप आदर करतो, साकेत गोखले हे राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी हे सभापती त्या ठिकाणी काय बोलले हे आलेलं आहे की कॉन्स्टिट्युशन पोस्टवरचा हा मनुष्य राष्ट्रीय संघाचा उदौदो करतो आणि सांगतो असं की मी 25 वर्ष या ठिकाणी प्रयत्न करतोय, मी आदर मी त्यांचा एक लंब्यासारखा फॉलो करतोय, मी आरएसएसमध्ये जाऊ शकलो नाही, मला वाईट वाटतं, पण मी एक लंब्यासारखा फॉलो करतोय, अशा तऱ्हेचं वक्तव्य खुर्चीवर बसून आमचे धनगड करतात. ते एक मोठे लॉयर पण आहेत, त्याला घटना पूर्णपणे माहिती आहे.
पण खुर्चीवर बसून असं वक्तव्य करणं हे संविधानात मान्य नाही हे काल त्याला कोणी सांगावं? अर्थातच जनतेने हे ऐकलेलं आहे. साकेत गोखले या राज्यसभेच्या सभासदांनी ट्विट केलेलं आहे की संविधानातल्या ह्या पोस्ट वरती बसून लोकसभा किंवा राज्यसभेवरती अशा तऱ्हेचे राष्ट्रीय संघावरचं वक्तव्य हे खेदजनक का म्हणायचं? कारण संविधान बदलण्याचा जो कार्यक्रम आहे तो अनेक भाजपच्या निवडून आलेल्या लोकांनी आणि नेत्यांनी आम्ही 400 पार केले तर आम्ही कशा पद्धतीने संविधान बदलू शकतो याचा त्यांनी गौगवा केला होता. आणि म्हणून भारतातली जनता अल्पसंख्याक असतील किंवा दलित संपूर्ण वर्ग असेल यांनी यावेळेस 203 वरून 240 होती भाजपला आणून ठेवलेले आहे. याचं कारण त्यांना संविधान बदलण्याचा धोका म्हणजे मनुस्मृती आणण्याचा धोका हा जास्त वाटतो आणि तो राष्ट्रीय संघाकडून आहे भाजपकडून आहे आणि म्हणूनच भाजपचा पराभव झालेला आहे. पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक धनगड म्हणतात की राष्ट्रीय संघ याच्याशी मला खूप आदर आहे पण त्याला हेही सांगण्याची गरज आहे की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींचा खून ज्यांनी केला ते नथुराम गोडसे आणि सगळी मंडळी यांचा राष्ट्रीय संघाशी संबंध नव्हता. त्यावेळी झालेल्या न्यायालयीन चौकशा त्याचा इतिहास पानोपानी लिहिलेला आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय संघावरती बंदी आणली होती याचा उल्लेख काने करणार तुम्ही? हे भारतात सगळ्यांना माहिती आहे. हा इतिहास पुसला जाऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न कोणी कोणी केला होता त्यात राष्ट्रीय संघ नव्हता. ब्रिटिशांच्या बरोबरीने राष्ट्रीय संघाने स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे प्रयत्न करणारे काँग्रेस पक्षासारखे प्रमुख पक्ष होते त्यांना अडथळे आणले नाही, ब्रिटिशांना मदत केली नाही राष्ट्रीय संघाने. हे तमाम राष्ट्रीय संघाचा इतिहास सर्वांना माहिती आहे. आणि याच वेळी 26 जूनला या देशाच्या प्रेसिडेंट आणि ओम बिर्ला आणि धनगड यांनी निषेधाचा ठराव मांडला इमर्जन्सीचा. या इमर्जन्सीत राष्ट्रीय संघाचे प्रमुख आज ज्या पदावरती मनमोहन भागवतसाहेब आहेत, मोहन भागवतसाहेब आज सरसंघचालक आहेत, त्या पदावरती देवरस होते इमर्जन्सीमध्ये. इमर्जन्सीला पाठिंबा देऊन तमाम स्वयंसेवकांना सोडून घेणं, इंदिरा गांधींकडे पत्र लिहून हे कोणी केलं आणि अनुशासन पर्व हे कोणी म्हटलं? बाळासाहेब देवरसांनी म्हटलं, विनोबाभावेंनी पण म्हटलं, पण विनोबाचा पहिल्यापासून पाठिंबा होता. बाळासाहेब देवरस यांनी संघ स्वयंसेवकांकडून माफी मागून लोकांना सोडवलं आणि इमर्जन्सीला पाठिंबा दिला. ही राष्ट्रीय स्वयंसेवकांची ओळख आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवकांची दुसरी पण ओळख आहे. आज लोकांना सगळं माहिती आहे 10 वर्षांमध्ये हे जे हिंसाचं वातावरण आहे, हे जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये जी प्रचंड लढबुड सगळ्या युनिव्हर्सिटीज मधून ती राष्ट्रीय संघाची आहे. आणि अशा राष्ट्रीय संघाला जे हिजाब प्रश्न शाळा कॉलेजमध्ये उपस्थित करतात, न्यायालयामध्ये प्रश्न जात आहेत, हे सगळे प्रश्न संघ पुरस्कृत आहेत. त्यामुळे समाजामध्ये ऐक्य ठेवायचं का विघटन करायचं आजही आपण बघतो. ही भूमिका जेव्हा राष्ट्रीय संघ बजावते त्याविरुद्ध लोक संतापून भारतीय जनता पक्षालाच 240 होते आणून रोखतात, तरी सुद्धा धनगड आणि ओम बिर्ला त्यांच्या अस्वस्थतेपोटी खुर्चीवर बसून राष्ट्रीय संघाचं गुणगान गातात हे या संविधानामध्ये परमिसिबल नाही आहे. आणि म्हणून संविधानातून संविधान हाती दाखवून शपथ घेतल्यानंतर त्यांना राग येतो याचं कारण ते अंतर्गत हे संघप्रिय आहेतच. त्यामुळे वल्लभभाई पटेलांनी राष्ट्रीय संघावरती बंदी काढली आणि ती बंदी अर्थात काँग्रेसने उठवली. काँग्रेसने जर बंदी उठवली नसती तर आज संघ त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या मार्फत सत्तेवर पण नसता. पण हा राष्ट्रीय संघ जगदीप धनखड यांना कितीही चांगला वाटला तर लोकांना हे माहिती आहे की तो रजिस्टर्ड नाहीये. सांस्कृतिक संघटना म्हणून म्हणता म्हणता राजकारणामध्ये अग्रेसर असलेली संघटना
ही हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेकरताच जन्माला आलेली संघटना आहे. आणि म्हणून या समाजामध्ये बहुसंख्यांकांचाच धर्म त्यांचं संविधान असेल हे सतत 10 वर्ष त्यांनी आणलं. त्यामुळे या देशामध्ये जे वातावरण आता दूषित आहे याचं कारण संघ आहे. अशा संघाला खुर्चीवर बसून पुन्हा एकदा उदात्तता आणण्याची गरज जनदीप धनगडना वाटणं हाच आपल्या संविधानाच्या खुर्चीचा अपमान आहे. संविधानाचा हा द्रोह आहे. ओम बिर्ला आणि धनगड हे संविधानाचा द्रोह करतायत. संविधानाशी द्रोह इलेक्शनच्या कालखंडामध्ये प्रचार करताना अमित शहा होम मिनिस्टर असून करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान असून करत होते. हे सहन करावं लागलं लोकांना आणि म्हणून लोकांनी विरोधी मत दिलं. पण तरी सुद्धा आता जो व्हेंजन्स आहे, राहुल गांधी बोलले म्हणजे काय, त्यामुळे आम्ही हिंदू आहोत. राहुल गांधी सांगितलं तुम्ही हिंदू नाही, हिंदू समाज खूप मोठा आहे आणि तो सहिष्णु आहे, तो हिंसेवरती विश्वास ठेवणारा नाहीये. हिंदू धर्म हा सहिष्णु हा पहिल्यापासूनच आहे, त्याला हिंसक बनवण्याचं काम ही भाजप मंडळी करतायत असं जेव्हा राहुल गांधी म्हणाले तेव्हा यांचा तिळपापड झालेला आहे. आणि म्हणून जगदीप धनखड आणि ओम बिर्ला खुर्चीवर बसून ते निष्पक्ष वागतच नाहीये, ते पक्षपाती आहेत आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचीच बाजू लावून धरण्याचा प्रयत्न करतायत आणि विरोधकांना अजून गप्प करतायत. त्यांच्यावरचा कॅमेरा येताच कामा नाही आणि तो कॅमेरा फक्त सत्ताधाऱ्यांवरतीच असेल आणि त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नावर असेल. विरोधकांना बोलू न देणं हे जरी त्यांनी किती केलं तरी महुआ मोहिता बोलल्या, कल्याण बॅनर्जी बोलले, अखिलेश यादव बोलले आणि राहुल गांधी तर सिक्सर्सच मारलेले आहेत. त्यामुळे उद्ध्वस्त झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संविधानात्मक खुर्चीवर बसलेले हे आमचे सभापती यांचं काय करायचं, अर्थात ते संविधानच्या खुर्चीवर बसलेले संविधानच याविषयी निर्णय घेऊ शकतं आणि निवडून आलेले खासदार संविधानाच्या तरतुदीमध्ये सभापतींचं वर्तन कसं असावं याच्यावरती चर्चा घडवून आणतील का, त्याने निष्पक्ष असावं हे संविधान म्हणत. किंबहुना इंग्लंड सारख्या देशामध्ये निवडून आल्यानंतर तो मनुष्य किंवा अमेरिकेत सुद्धा तो मनुष्य सत्ताधारी पक्षात राहत नाही, ती खुर्ची त्याला बाजूला ठेवायला लागते सत्ताधाऱ्याची आणि तो निष्पक्षच व्यवहार करतो. आपण जर अनेक पद्धती या देशामध्ये संसदीय पद्धती इंग्लंड पासून घेतल्या असतील तर ही पद्धत आज आपण बघतो. ईडी आणि सीबीआय आणि सगळ्या स्वायत्त संस्था सरकारची बटीक झालेल्या आहेत, पण आमचे सभापती सुद्धा अशा तऱ्हेने जर व्यवहार करणार असतील तर त्यांनी निष्पक्ष व्हावे ही जी अपेक्षा आहे लोकांची आणि खासदारांची, ती कशी पूर्ण होईल याकरता या देशातले संविधानाचे जाणकार यांनी आता लक्ष घालणं आवश्यक आहे. कारण या सभापतींना व्यसन कोण घालणार, अर्थातच सभेचे नियम काही जे असतील ते निवडून आलेले खासदारच ठरवतील, पण सभापतींना व्यसन घालायला पाहिजे की नको, कारण ते निष्पक्ष असावेत असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा पक्षपातीपणा ते करतात आणि मग गोदी मीडिया ते दाखवत नाही. पण या देशातला टेलिकॉम क्रांतीमुळे किंवा डिजिटल क्रांतीमुळे या मोबाईल्स मधून करोडो लोकांपर्यंत त्यांचा पक्षपाती व्यवहार जो आहे धनगड यांचा आणि ओम बिर्ला यांचा हा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधीचं म्हणणं लोकांपर्यंत नीटपणे पोहोचलंय आणि त्याचा संताप धनगड यांना होत आहे. आरएसएसवरच तुमचं प्रेम असेल तर तुम्ही त्यांचे सभासद व्हा, तुम्ही ते पद सोडा आणि काम करा, काही हरकत नाही. या देशाच्या संविधानाने तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हालाही स्वातंत्र्य आहे, पण खुर्चीवर बसून तुम्हाला हे बोलता येणार नाही. हे त्या ठिकाणी कुणीतरी ठराव आणून मांडण्याची गरज आहे आणि लोकांनी बोललंच पाहिजे. आणि म्हणून संविधानाच्या विरोधात बोलणारे लोक जे आहेत यांना व्यसन कशी घालता येईल, कायद्यान्वये कशी व्यसन घालता येईल याचाही विचार निवडून आलेल्या खासदारांनी करण्याची गरज आहे. कारण शेवटी त्यांच्या अधिकारांचा संकोच होतोय आणि ते लोकांनी निवडून दिले आहेत म्हणजे लोकांच्या अधिकारांचा पण संकोच होतोय. आणि म्हणून सभापती हे निष्पक्षच असले पाहिजेत ही आपली सर्वांची जनतेची अपेक्षा आहे, पण ते निष्पक्ष नाही आणि म्हणून
वातावरण कलुषित होते, वातावरण दूषित होते, आणि तो त्यांचा एका पक्षाचा, सत्ताधारी पक्षाचाच अजेंडा राबवणारे जर सभापती म्हणून वावरत असतील तर हे या देशाचं या आधुनिक लोकशाहीमध्ये मोठं दुर्दैव म्हणायला लागेल. आणि आपल्याला हा दुर्दैवाचा दशावतार कधी ना कधी संपवायला लागेल. आपल्याला निष्पक्ष असे सभापती हवेत ही आपली मागणी आहे, ही जनतेची मागणी आहे. शहाणपण हे काळानुसार येत असतं, पण पाहूया आपल्या सभापतींना जनता शहाणपण कशी शिकवते, कारण ते शिकतात असं वाटत नाही. म्हणून त्यांनी केवळ निष्पक्ष असावं एवढीच आपली अपेक्षा आहे. धन्यवाद, इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कॉमेंट करा, सर्क्युलेट करा, आणि महा म्हणजे मॅक्स महाराष्ट्रचे सबस्क्रायबर व्हा. धन्यवाद, इथेच थांबतो.